कारले कडू असते, त्यामुळे खूप जण खात नाहीत, पण ते आरोग्यासाठी खूप गुणकारी आणि फायदेशीर असते. ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. हे तुम्ही जेवताना तोंडी लावून खाऊ शकता किंवा कोरडे खाल, एवढे चविष्ट लागते, खूप छान बनते. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनेलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कारल्याचे लोणचे. चला तर सर्वप्रथम कारले धुवून घेऊया. आता आपण कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण काही मिरच्या सुद्धा घालणार आहोत, त्या सुद्धा धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण कारले चिरून घेऊया आणि त्यातील बिया काढूया. असे गोल गोल काप करून घ्यायचे आणि आतील बिया असे काढून घेऊया. बिया काढून घेतलेले आहेत. आता आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला असे मधी काप करून घेऊया. सर्वच मिरच्यांना असे काप करून घेऊया. आता आपण कुकर घेऊया आणि त्यामध्ये हे कारले आणि मिरच्या घालून शिजवून घेऊया. त्यामध्ये थोडे मीठ घालूया. आणि आता थोडे पाणी घालू शिजवण्यापुरते. आता ही कारली 2 ते 3 शिट्ट्या देऊन चांगली शिजवून घेऊया. जास्त गिर शिजवायची नाही. आता हे चिंच आणि गुळ एकत्र करून त्यामध्ये थोडं पाणी ओतून आणि असे बारीक करून घेऊया. पाच 5-10 मिनिटं हे भिजून ठेवूया. हे बघा, आता आपले कारले शिजवून घेतलेले आहे. आता आपण लोणचं करणार. त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा कढीपत्ता, हे लसूण खोबरं, हे जिरं, मोहरी, हळद आणि हे चिंच गुळाचं पाणी आपण केलेलं आणि हा हिंग. चला आता सुरुवात करूया. गॅस कढईमध्ये तेल घालून गॅस चालू करूया. तेल चांगले तापू द्यावे. आता आपले तेल चांगले तापलेले आहे, त्यामध्ये ही मोहरी, जिरे, हा कढीपत्ता, हे लसूण खोबरे. चांगले हलवून घेऊया. गॅस कमी करूया आणि आता त्यामध्ये ही हळद, हिंग घालून त्यामध्ये आता हे कारले घालून घेऊया. यामध्ये मीठ आपण शिजताना घातलेलं आहे. हा
आता आपण हे मगाशी बनवलेले चिंचगुळाचे पाणी घालून घेऊया आणि हे चांगले हलवून आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि झाकून ठेवून चांगली वाफ येऊन देऊया. बघूया आता आपण आपलं कारल्यात लोणचं झालं आहे का. त्याला हे बघा त्याला चांगली वाफ आलेली आहे. हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवले होते. झालेलं आहे आपलं लोणचं. गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा किती छान झालेलं आहे. आता आपण थोडी वरून कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही पण असे बनवून बघा, पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. तयार आहे आपलं कारल्याचं लोणचं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.